चांदूर बाजार तालुक्यातील माधा नेते स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांची 26 तारखेला देवनान झाली. वडिलांनी समाजसेवक म्हणून समाजासाठी अनेक कामांनी आपले नाव कमावून समाजापुढे आदर्श ठेवला होता. देशमुख परिवारामध्ये चालत असलेले समाजसेवेचे कार्य हे असेच पुढे चालू राहिले पाहिजे. त्यानिमित्ताने स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांच्या स्मृतिपित्यर्थ 13वीमध्ये वायफळ खर्च न करता समाजापुढे एक नवा आदर्श गावामध्ये राबवून ठेवण्यात आला. आपल्या परिवारामध्ये असलेल्या वडिलांचे स्वप्न विनय देशमुख व दिनेश देशमुख यांनी 13वी न करता गोरगरिबांची दिवाळी करून विविध उपक्रमांनी सजविण्यात आली. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम माधान येथे आयोजन करण्यात आले. वडिलांची राख नदीमध्ये न टाकता वृक्ष लावून शेतामध्ये टाकण्यात आली. त्याचबरोबर ब्लड कॅम्प, देहदान, गोरगरिबाला कपडे वाटप असे अनेक उपक्रम राबवून वडिलांना श्रद्धांजली देण्यात आली. स्वर्गीय रावसाहेब देशमुख यांचे समाजसेवेचे स्वप्न दोन्ही मुलांनी पूर्ण करून एक नवा आदर्श माधान गावामध्ये गावकरी यांच्या समोर ठेवला आहे. या आयोजनाचे गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून स्वागत करण्यात आले. अंधश्रद्धामध्ये असलेले समाज बांधव हे कुठेतरी बदलले पाहिजे, त्याकरिता स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नदीमध्ये टाकलेली राख, त्यामुळे झालेलं प्रदूषण हे न करता ती राख शेतामध्ये नेऊन त्यामध्ये झाडे लावून एक चांगला उपक्रम देशमुख परिवार यांनी गावामध्ये राबवून समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. या उपक्रमामध्ये परिवारमधील उत्तमराव देशमुख, विनयराव देशमुख, गंगाधर देशमुख, विनय देशमुख, दिनेश देशमुख, सुधीर देशमुख, अमर देशमुख, राजेश देशमुख, श्याम देशमुख, पुष्पा देशमुख, नीलिमा देशमुख, सोनाली देशमुख, वर्षा देशमुख या सर्व परिवारामध्ये एकत्रित होऊन एक चांगला उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यामध्ये माधान या ठिकाणी स्वर्गवासी रावसाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक भव्य असा रक्तदान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यामागचं कारण काय आहे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया. या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत येथील ज्या देशमुख परिवार येथील महिला आहे, आपण त्यांच्यापासून या नेमकी या मागचं काय कारण आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मला सांगा ताई, हा जो आपण उपक्रम केला आहे, 13वीनिमित्त अनेक लोक उपक्रम राबवतात, हाच आपण उपक्रम राबवण्यामागचं काय कारण आहे, काय सांगू शकाल आपण प्रथम प्रतिक्रिया? नमस्कार, मी सोनाली देशमुख बेलोरेकर, माधान रहिवासी. माझे जे आजीशास्त्री होते दौलतराव देशमुख हे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांचा हा वारसा होता की समाजसेवा करणे, मग तो वारसा आमच्या पिढी जात चालू आहे. मग तो माझी इच्छा होती की आपण पण ते करायचं. आणि मी आतापर्यंत 50 वर आता माझा 50वा रक्तदान आहे. आणि यामागचा उद्देश एकच आहे, प्रत्येक गरजूला रक्तदान हे सगळ्यात महत्त्वाचं रक्तदान आहे, त्याच्यामुळे त्याचा जीव वाचतो. त्यामुळे आम्ही हे रक्तदानाचा संकल्प केला आहे. आणि आमच्या सासऱ्यांची जे राख होती ती आम्ही आमच्या वावरात टाकून तिच्या वृक्षारोपण पण केलं आहे. असे उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो आणि समाधानी पण राबवावे ही आमची एवढीच इच्छा आहे. जी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या दोन्हीही मुलांनी एक सुंदर असा उपक्रम माधान नगरीमध्ये आयोजित केलेला आहे, त्यामागचं आपण कारण त्यांच्यापासून जाणून घेऊया. मला सांगा दादा की हे जे उपक्रम आपण राबवलं आहे, नेमकं यामागचं काय कारण आहे आणि ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली, काय सांगाल आपण प्रथम प्रतिक्रिया? मी प्रत्यक्षात असं बोलू शकतो की माझं गाव माधान गुलाबराव महाराजांचं गाव आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की माझे जे आजोबा होते त्यांना डॉक्टरचा पेशा असल्यामुळे समाजाचं सेवा करण्याचा त्यांचा हेतू होता नेहमीचा. प्रत्यक्षात नाल्याला पूर आला तर ते घरी बोलवून त्यांना जेवण खावण देत होते. आणि तोच वारसा पुढं चालत राहावा यासाठी मी हा सतत प्रयत्न करत आहोत. माझी मिसेस पण या कार्यात सतत सहभागी असते. मी आता या कोरोनाच्या काळात जर पुन्हा बरेचशा लोकांना अन्नदानाचा हे चालवला आणि हा वारसा पुढे चालावा आणि लोकांनी पण हे अशा पद्धतीने कार्य करावे यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आज आपण उपक्रम राबवले यामध्ये कुठले साहेब दौलतराव देशमुख यांना देवाज्ञा झाली आणि त्यांचे स्वर्गवासी झाल्यानंतर आम्ही कुटुंबवासियांनी त्यानिमित्ताने 13वीचा कार्यक्रम जो असतो तो तर करायचं ठरलंच, परंतु त्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही त्यांची राख नदीगिदीत न शिरवता वृक्षारोपण करून शेतामध्ये फणसाचे झाडं लावून तसेच रक्तदान शिबिर घेऊन गावामध्ये हा एक उपक्रम नवीन सुरू केलेला आहे. तसेच रावसाहेब दौलतराव देशमुख स्मृतिप्रित्यर्थ गावातील मेन चौकामध्ये म्हातारे लोक इकडे तिकडे अस्ताव्यस्त अवस्थेत बसलेले दिसतात, त्यांच्यासाठी व्यवस्थित बसण्याची व्यवस्था असे 3 व्यक्तीचे बेंच
10-12 बेंच द्यायचं आमचं मानस ठरलेलं आहे, ते पण आम्ही ताबडतोब पूर्ण करणार आहे। या निमित्ताने असे कार्यक्रम घेऊन गाव विकासाला थोडासा हातभार लागते असं आमची एक संकल्पना या गावामध्ये ठरली।